असलाम वालेकुम, काय खबर? सगळे लोक बेस आहो, आय होप की सगळे लोक बेस असाल. आज आपण लोक आल्या महाडला सालीवाडा नाक्यावर आणि आज आपण आहे बघणार आहोत इफ्तारीची तयारी कशी कशी चालू आहे. तर सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करत आहोत दीदी रसोई पासून. तर आज आपण दीदीच्या रेस्टॉरंटला जात आहोत आणि त्यांची बात करणार आहोत. आपण अशरफ भाई आणि त्यांच्या मिसेसच्या रेस्टॉरंटला आले आहोत. ते दोघा मिळून ह्या आपला बारीक सुरीक एक व्यवसाय चालवतात. या आपण त्यांची बात करू. मी खुद मेकॅनिकल इंजिनियर आहे. लॉकडाऊनचा सीझन सुरू झाला, जॉब गेला. आमची मिसेस लखनौची आहे, शी इज MA BEd टीचर आहे. मुंबईला होती, लॉकडाऊनचा सीझन सुरू झाला, जॉब गेली. आमचा भरपूर सारे सावसिद्धिका आता जो चालला आहे त्याचं काम आम्ही इंजिनिअरिंग करते केला त्यांनी ऑलरेडी. आता TCSला आहे. त्याचं लास्ट इयर होतं, पैशाचा इन्फ्लो काहीच नाही होता, म्हणून आम्ही लोकांनी ही रेस्टॉरंट सुरू केला. तिला पण पकवायचा शौक आहे, मला पण पकवायचा शौक आहे, तिला पण खायचा शौक आहे, आम्हाला पण खायचा शौक आहे, आणि आम्हाला खावायचा पण शौक आहे. लोकांना शौकीन आहेत त्यांना, सगळ्यांना नाही. म्हणून 3 वर्षापासून आम्ही रेस्टॉरंट चालवता. मग आमचा ही तिसरा वर्ष आहे. आणि हा सगळा काय आहे? हा सगळा इफ्तारची तयारी आहे. लोक ताऊन करतात, त्यातलं आम्ही पण ताऊन करतो. त्यांचे पैसे आहेत, आमची मेहनत आहे. आणि आम्ही लोकांनी आज किती 8 वा रोज आहे ना, आता माशाला 30-35 वर आमचं काउंट गेलं आहे इफ्तारचं. लोक येतात, जे मुजते आहे की त्यांनाच आम्ही देतो, असं नाही की सगळ्यांना वाटतो. खायला सगळी जण तयार आहे, पण मेन आहे की कुणाला द्यायचं आहे. जेवण देता, जेवण देतो आणि इफ्तारी पण. जी जी, आमचे बरेच पॅकेट ऑलरेडी गेले आहेत आणि लास्ट बाकी आहेत. रोजच्या मेनू सेम नसते. रोजाना कधी आम्ही कटलेट, स्प्रिंग रोल, देन मेनी अदर थिंग्स, एव्हरी डे चेंज. आणि माझा एक कोकणी कम्युनिटीसाठी प्लीज एक जागेवर युनायटेड व्हा. मी बरेच जागे सांगता ही चीज, पण आपली लोक पता नाही का आहे आपल्यातला मसला. अनपढ आहे, जाहिल आहे, गवार आहे, असं पण काय नाही. सगळी पडले लिखलेली आहेत, पण आम्ही एक जागेत येत नाही. तू त्याचा आहे, ती त्याचा आहे, ही माझा आहे, ही आपल्यात चाललेलं आहे. बोरी कम्युनिटी घ्या, सिंधी घ्या, सरदारजी घ्या, कच्ची पण कम्युनिटी घ्या, ते ऑल युनायटेड आहेत. पण आमच्यातला पता नाही का आहे, तो करबेलकर आहे, तो देशमुख आहे, तो फलाना आहे, तो खान आहे, तो असा आहे, तो तैसा आहे, हीच चाललं आहे आमच्यातला. आम्ही जर एक जागेवर उभे राहिलो तर इन्शाअल्ला आम्हाला कोणच कधी ढकू शकत नाही. आमच्या कोकणी कम्युनिटीला माझी बात कुणाला वाईट वाटत असली तर आय एम सॉरी. विनंत भाई, शुक्रिया तुम्ही आले आमच्या. तर वन मोर थिंग, वेन पीपल कम टू टेक द पार्सल फ्रॉम हिअर फॉर इफ्तार, वी आर नॉट टेकिंग एनी मनी. पैसे घेत नाही, काय स्पेशल नाही. इवन अ सिंगल रुपी वी डोंट टेक एनिथिंग फ्रॉम देम. तर अशा तऱ्हेने ह्यांचा व्यवसाय आहे. आणि आता रमजानात हे लोकांना जेवण पण देतात. अल्लाह ताला तुमच्या बिझनेसला दिन दुगणी आणि रात चौगणी तरक्की देऊ अशी आमची दुआ आहे. आमची बात केल्याबद्दल मोप शुक्रिया. सलाम अलैकुम चिराग. वालेकुम सलाम. काय खबर? बेस आहे? अल्हम्दुलिल्लाह. कैसा चाललंय रमजान? बेस चाललंय. बेस चाललंय. बेस चाललंय. सलाम अलैकुम मुतलिफ. वालेकुम. काय खबर? बेस आहेस? अल्हम्दुलिल्लाह. काय तुझा व्यवसाय काय? फालुदा. फालुदा विकतेस? हो. माशाल्लाह. कैसा धंदा आहे? नाही, थोडासा सिलॅक आहे. सिलॅक चाललाय? हो. रमजान महिन्याच्या हिशोबाने नाही बिझनेस तवरा? नाही बिझनेस तवरा. नाही. अच्छा, काय कैसा रेट काय लावलायस? 30 आहे एक, 50 2. अच्छा, 30 चा एक, 50 2. अच्छा, चल अल्लाह ताला तुला तरक्की देऊ. मुतलिफ गिरा कायला आहे. वालेकुम सलाम. काय नाव आहे तुमचं? नजीर पोत्रिक. नजीर पोत्रिक. त्यांचं तुम्ही? मार्चेत. मार्चे. साहिल नगर. अच्छा, काय करता? रिक्षा चालवता. अच्छा, आई आपली आईले आहे ना? माझी रिक्षा आता घर आहे, रमजानात बंद आहे. आपल्या आईसाच आईला भेटायला पाहिजे.
रमजान कैसे चालू अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह बेस्ट चालू आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम काय नाव तुमचं मकसूद हवालदार मकसूद हवालदार कच्चा तुम्ही महाड महाड व्यवसाय कैसा चालू आहे अल्हम्दुलिल्लाह बेस है अच्छा रमजान कैसा चालू आहे रमजान माशाल्लाह चालू बाकी सगळं करियर आहे ना अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह काय नाव तुमचं वाहिद बगदरिया वाहिद वाहिद बगदरिया अच्छा सगळे एम आय डी सी काम करतात अच्छा मी आहे खेडचो अच्छा दुसरी दोन पोरं आहेत ती आजची वणीची आहेत आणि एक वर्गो आहे तो इकडचा मोरब्याचो अच्छा मी सध्या एम आय डी सी काम करतात आता एक तारखेची तयारी करतो जी मी रेंटवर राहतो जी जी वरती सेकंड फ्लोअर अच्छा अच्छा कंपनीत कामाला जी माशाल्लाह आमशी बात केल्याबद्दल मोप मोप शुक्रिया आता आपण ह्या सालिवड्या नाक्यावर तुम्हाला आमचं डॉक्टर होतं जुनं डॉक्टर ए देशमुख तुम्ही नाव ऐकल्यावर असाल आणि बरीच लोक त्यांना वळखायची मोप जबरदस्त आणि मोप बेहतरीन माणूस होतं मोप जबरदस्त डॉक्टर होतं आज ते आमच्यात नाही आहेत ते ह्या दुनियाला कूच करून गेलेत अल्लाह त्याला त्यांना जन्नत नसीब करो त्यांचा दवाखाना जुना मी तुम्हाला दाखवत आहे आणि त्यांच्या बरखुर्दाचा दवाखाना पुढे आहे डॉक्टर फैसल देशमुख तो पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे वालेकुम अस्सलाम काय नाव तुमचं अब्दुल सलाम अब्दुल सलाम पूर्ण नाव काय अब्दुल सलाम अब्दुल जी कैसे चाललाय अल्हम्दुलिल्लाह अल्लाहचं करम आहे वालेकुम अस्सलाम रहमतुल्ला काय खबर बेसा अल्हम्दुलिल्लाह दुआ आहे तुमची कच्चा गावशी आल्या आम्ही दाबोलशी राहिल्या दाबोल सापा दाबोल जी अच्छा काय खरेदीला आता तुम्हाला खबर असं रमजानचा दिवस चाललेले आहेत आणि आता इफ्तारीची तयारी चाललेली आहे आणि आमचा गाव महाड सिटीशी मोप दूर आहे आमच्या गावातला काही फेसिलिटी तितकी आहे नाही तर त्या इतिबारशी हा आल्या फ्रूट वगैरे घ्यायला आणि माशाल्लाह ह्या दुकानं पण लागलेली आहेत इफ्तारीच्या तालुक्शीन अल्हम्दुलिल्लाह काही चीज आहे घेतल्या आणि आता पोहोचू दुआ करा की इफ्तारीला आम्ही घरा सही सलामत पोहोचू इन्शाअल्लाह नबील अब्दुल चिपळूणकर काय बोलते बिझनेस बिझनेस आहे अल्हम्दुलिल्लाह बेस आहे पाळूजाचा काय रेट आहे पाळूजा 25 रुपयाला एक आहे 25 रुपयाला चाललाय सगळं बेस बेस आहे एक नंबर फॉलोड आहे आपला काय नाव तुमचं जिम्मल कच्चाव तासगाव तासगाव अच्छा काम कसं चाललंय दुआ आहे तुमची अच्छा रमजानचा भेट चाललाय माशा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कसे आले आम्ही आलो वहूरशी वहूरशी जी अच्छा महाडला कैसे काय महाडला इफ्तारीचं सामान वगैरे न्यायला रोजेचं लागणारं सामान न्यायला आलो अच्छा वहूरला मिळत नाही सगळं नाही वहूरला सगळं नाही मिळत ना अच्छा महाड पासून वहूरचा किती डिस्टन्स असेल कम से कम 9 किलोमीटर आहे 9 किलोमीटर तुम्हाला हर चीज घ्यायला मार्केटची महाडला यावं महाडला जायला शुक्रिया दूध वगैरे पण घ्यायचं तर महाडच यायला अच्छा 2-3 रुपये महाग आहे पण आया तुला दूध पण मिळतात सगळं दुसऱ्याच्या चिजा पण मिळतात ना अच्छा सगळं तीनच्या संगत चांगलं काम होतं एक संगत बाबा तू कधी आलास मी दासगावशी राहिले दासगावशी आलाय काय नाव तुझा बोल टोलकर काय करतोस धंदा हरिवर असतं मेनडू चालवतो मेनडू चालवतोस माशाल्लाह मग तू पण खरेदी करायला होता खरेदी करायला होता महाडा जी हा समोर तुम्ही बघू शकता
डॉक्टर फैसल देशमुख यांचं हॉस्पिटल, डॉक्टर ए देशमुख जे आहेत त्यांचे बरखुरदार, त्यांचा हा हया हॉस्पिटल आहे. तर हा एक आपला बारकासा मोहल्ला आहे हया, आणि त्या हिशोबाने हया रमजानचा छोटा मोठा आयटम जो आहे तो सेल केला जातो आणि याची लोक आजूबाजूशी येऊन खरेदी करतात. तर उम्मीद आहे ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ जर पसंत आली असली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर पहिल्यांदा आले असला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मिलू आयशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.